कर्नाटकात प्रवेशाची सुरू असलेल्या आरटीपीसीआर सक्तीविरोधात कागल शहर राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. कोगणोळी टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व KDCC बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 तासभर रोखून धरला. तणावग्रस्त वातावरणामुळे कर्नाटकचे पोलीस महासंचालक, बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी व पोलिसांचा प्रचंड फौजफाटा कोगणोळी नाक्यावर दाखल झाला होता. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना भैया माने यांनी जाब विचारला की महाराष्ट्र कर्नाटक सीमा ही काय भारत पाकिस्तान सीमा आहे काय, त्यावर कर्नाटक प्रशासनाचे अधिकारी निरुत्तर झाले. तसेच येत्या 2 ते 3 दिवसात ही जुलमी दडपशाही कर्नाटक सरकारनं थांबवून ही सक्ती माघारी घेतली नाही तर महाराष्ट्रातही कर्नाटकाची वाहनं येऊ देणार नसल्याचा इशारा यावेळी श्री माने यांनी अधिकाऱ्यांना दिला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी RT-PCR टेस्टच्या सक्तीचं कारण विचारताच कर्नाटकचे अधिकारी कोरोना रोखण्यासाठीच आमची ही मोहीम असल्याचं स्पष्टीकरण देत होते. यावर श्रीत माने यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की महामार्ग रोखण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? कोरोना रोखायचा असेल तर तुमच्या राज्यातील गावागावाच्या प्रवेशद्वारावरच बंदी करा. कोल्हापूरकडून महामार्गावरून कोल्हापूर जिल्ह्यातील पलीकडील कागल तालुक्यासह आजरा, चंदगड, गडिंग्लज या तालुक्यांमध्ये जाणाऱ्या तसेच गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही कुचंबणा होत असल्यामुळे त्यांनी लक्ष वेधलं. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपनगराध्यक्ष बाबासो नाईक, कागल पंचायत समितीचे सभापती रमेश तोडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कागल शहराध्यक्ष संजय चितारी, नगरसेवक आनंदराव पसारे, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक सतीश घाडगे, सागर गुरव, संजय ठाणेकर, सुनील माळी, बच्चन कांबळे, अजित निंबाळकर आदि प्रमुख सहभागी झाले होते. मराठी एस न्यूजसाठी कागलहून गोरख कांबळे. बॉर्डर कागलच्या जवळ ज्या पद्धतीने कोरोनाच्या टेस्टसाठी लोकांच्या गाड्या अडवून त्यांना नाहक त्रास देण्याची जी भूमिका चालायची त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इथं आलेलं आहे. कोरोना आलेला आहे, कोरोना संकटाला सगळ्यांनी समोर जायला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, हे आम्हाला मान्यच आहे. परंतु ज्या पद्धतीने ज्यांची 2 लसी झाल्या, ज्यांची अँटीजेन टेस्ट झालेली आहे, ज्यांच्याकडे कागदपत्र त्यांना सुद्धा, आणि विशेषतः महाराष्ट्राच्या गाड्या, आमच्या कागद तालुक्यातला 70% भाग त्या कर्नाटकच्या बॉर्डरनंच कागद लिहावा लागतो. आजरा, चंदगड, गडिंगला या सगळ्या भागाला या बॉर्डरनंच द्यावं लागतं. ह्या लोकांना सुद्धा नाहक त्रास, आणि आम्हाला असं वाटलं की महाराष्ट्राच्या गाड्यांना इथून परस्पर त्रास देण्याची भूमिका कर्नाटक सरकार घ्यायला आहे. या बॉर्डरवर इथे DIG आहेत, इथे SP आहेत, इथे कलेक्टर आहेत, म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डरला आम्ही आहोत का काय असं आम्हाला वाटायला लागलंय. आमची कर्नाटक गव्हर्नमेंटला विनंती आहे की हे त्यांनी ताबडतोब टेस्ट करा बघा, परंतु ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि महाराष्ट्र गाड्यांना दुजाभाव करता कामा नये. आणि जर हे केलं नाही तर पलीकडेच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा टोल नाका आहे, तिथून आम्ही 3 दिवसानंतर कर्नाटकच्या गाड्या आम्ही जाऊन देणार नाहीत. कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं आज आंदोलन केलं, ही भूमिका आमची आहे की कोरोनाच्या संकटाला आम्ही सगळी सहकार्य करतोय, परंतु अशा पद्धतीने लोकांना त्रास देण्याची जी भूमिका कर्नाटक सरकार तेव्हा निश्चित